आज चैत्र कृष्ण दशमी शके 1937 डॉक्टर आंबेडकर जयंती सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावरून भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमसैनिकांचं अभिवादन आणि सरोगसी संदर्भात नवीन कायदा करण्याचा शासनाचा विचार आरोग्यमंत्री दीपक सावंत या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। राजीव गांधी वैद्यकीय सहायता योजनेची मुदत अद्याप संपलेली नसल्याने ती योजना तशीच सुरू ठेवून त्यामध्ये नवीन आजारावरील उपचारांची सोय करून या योजनेची मर्यादा वाढवण्याचा शासन विचार करत आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी ठाण्यात दिली। ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर पटनी हेल्थ केअर तर्फे सुरू करण्यात आलेल्या क्युरो गायनेक IVF आणि प्रसूती रुग्णालयाचं उद्घाटन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी सावंत यांनी ही माहिती दिली। सरोगसी संदर्भात सर्व तज्ज्ञांची मतं जाणून घेऊन नवीन कायदा करण्याचा शासन गांभीर्यानं विचार करत आहे। ग्रामीण भागात चांगल्या आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी खाजगी कंपन्यांनी आणि संस्थांनी पुढे येण्याची गरज सावंत यांनी यावेळी व्यक्त केली। ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात अर्भकांवरील उपचारासाठी वेगळा कक्ष उभारावा आणि त्याची देखभालही क्युरेकडील तज्ज्ञांनी करावी असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं। त्याला पटनी हेल्थ केअर तर्फे तात्काळ होकार दर्शवण्यात आला। या रुग्णालयात 24 तास रक्तपेढी, नवजात शिशूंसाठी आधुनिक उपचार कक्ष, कर्करोग पूर्व तपासणी उपलब्ध आहे। पटनी समूहातर्फे सुरू करण्यात आलेलं हे दुसरं आधुनिक रुग्णालय आहे। ऑगस्ट 2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या पहिल्या रुग्णालयाचा आतापर्यंत 10,000 रुग्णांनी लाभ घेतल्याचं रुग्णालयाचे प्रमुख सुहास आराध्य यांनी सांगितलं। तर आगामी 2-3 वर्षात देशभरात नेत्रविकारांवर 25, महिलांसाठी 10 आणि हाडं तसंच मणक्याच्या आजारांसाठी 10 अशी नवीन 45 रुग्णालयं सुरू करण्याचा विचार असून हेल्थ केअर क्षेत्रात 500 कोटींची गुंतवणूक आगामी काळात केली जाईल असं पटनी हेल्थ केअरचे संचालक अपूर्व पटनी यांनी सांगितलं। भारतीय जनता पक्षानं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सभापती पदाच्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळं भारतीय जनता पक्षाला मिळणारं ठाणे महापालिकेचं स्थायी समिती सभापती पद अडचणीत आलं आहे। ठाणे महापालिकेतील सत्ता संघर्षात ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना शिवसेनेनं स्थायी समितीचं सभापती पद दिलं आहे। गेल्या निवडणुकीनंतर झालेल्या करारानुसार यंदाचं स्थायी समिती सभापतीपद भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलं आहे। मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य सभापतीपदी निवडून आला। आता त्याचे पडसाद स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत उमटतील का याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून राहिलंय। स्थायी समितीमध्ये शिवसेनेचं स्पष्ट बहुमत असून पालकमंत्री ठरवतील तोच सदस्य सभापतीपदावर बसेल, मात्र अद्याप सभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झालेली नाही। 2009 पासून स्थायी समितीचं सभापतीपद शिवसेनेकडे आलेलं नाही। सत्तेचं समीकरण सोडवताना शिवसेनेनं मित्रपक्षांनाच पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सोपवल्या आहेत। यावेळी सभापतीपद भारतीय जनता पक्षाला देण्याचं ठरलं आहे, पण कल्याणमधील भूमिकेमुळं आता हे पद अडचणीत आल्याचं सांगितलं जातं।
भारतीय जनता पक्षाचा पत्ता ऐनवेळी कापला जाऊन शिवसेना उमेदवाराच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार का याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून राहिलंय. कळवा पूर्व भागात निर्माण झालेल्या पाणी टंचाई विरोधात काल या परिसरातील संतप्त नागरिकांनी प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. कळवा पूर्व भागात गेले काही दिवस तीव्र पाणी टंचाई आहे. या पाणी टंचाईमुळे या परिसरातील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. या पाणी टंचाई विरोधात कळव्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह रहिवाशांनी मडकी घेऊन कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी संतप्त रहिवाशांनी कार्यालयासमोरच ही मडकी फोडून आपला रोष व्यक्त केला. या भागाचा आमदार राष्ट्रवादीचा असल्यामुळे पालिका दुजाभाव करत असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप होता. येत्या 8 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नाशिक महामार्ग रोखण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वे पथ ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये. अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम. ठाण्यामध्ये आज अग्निशमन दिन धीरगंभीर वातावरणात संपन्न झाला. 70 वर्षापूर्वी मुंबई गोदीतील आग विझवताना धारातीर्थी पडलेल्या अग्निशमन दलातील 66 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 14 एप्रिलला अग्निशमन दिन पाळला जातो. ठाणे महापालिकेच्या बाळकुंभ अग्निशमन केंद्रामध्ये या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई गोदीत ही दुर्घटना घडली होती. या आगीमध्ये मरण पावलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठाणे महापालिकेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. ठाणे महापालिका अग्निशमन दलातील शहीद झालेल्या 6 जवानांना तसंच गोदीतील आग विझवताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापौर संजय मोरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अग्निशमन दिनानिमित्त आजपासून 20 एप्रिलपर्यंत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जाणार आहे. ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या म्हणजे बुधवारी 24 तास बंद राहणार आहे. पाण्याच्या नियोजनासाठी लघु पाटबंधारे विभागानं केलेल्या 14% पाणी कपातीनुसार हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. उद्या म्हणजे बुधवार 15 एप्रिल रोजी सकाळी 9 पासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहील. यामुळे सिद्धेश्वर, ऋतुपार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, खार्टन रस्ता, महागिरी, साकेत, कळवा, खारेगाव, रेती बंदर आणि मुंब्रा परिसराचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहील. ठाण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे ठाण्यात 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. काल रात्री भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर रात्री 12:30 गगनभेदी जल्लोषात ठाणे रेल्वे स्थानकावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. ठाणे महापालिकेतर्फेही ढोल ताशे झांज पथकांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सवास सुरुवात झाली। त्यानंतर टेंभीनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक, चित्ररथ, मैदानी खेळाची प्रात्यक्षिक आणि बँड पथकाच्या गजरात या निवडणुकीस प्रारंभ झाला। पालकमंत्र्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। ही मिरवणूक शहरभर फिरत ठाणे रेल्वे स्थानकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ विसर्जित झाली। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 124वी जयंती ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये भव्य शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे शहरात ठीक रात्री 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंबेडकरी जनतेनं मोठ्या संख्येनं जमून मानवंदना दिली। आंबेडकर अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून आंबेडकरांना अभिवादन केलं, तर काही आंबेडकर अनुयायांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून आंबेडकरांना अभिवादन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली।